डोंगरगण टाकळे हाजी येथे जय हनुमान सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. त्यानिमित्तानं माजी खासदार शिवाजीराव आढळगाव पाटील या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. त्यांनी पुणे जिल्ह्यानं आणि ग्रामीण भागानं प्रथम सामुदायिक विवाह सोहळा ही संस्कृती सुरू केली असं विधान केलंय. पुढे ते म्हणाले, सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून फक्त पैशांचीच बचत होत नाही, तर या सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कुटुंबांच्या भेटीगाठी होत असतात. सामाजिक सलोखा जपण्याचं काम या सोहळ्याच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये लुप्त पावत चाललेल्या सामुदायिक सोहळा चळवळीला पुन्हा नव्यानं सुरुवात होत असल्यानं त्यांनी आनंद व्यक्त केलाय. या सोहळ्याच्या माध्यमातून नव्यानं आयुष्य सुरू करणाऱ्या 6 नववधू वरांना त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मागील 5 वर्षामध्ये कोणतेही पद नसताना वेळोवेळी येथील गावांना भेटी देऊन तुमच्या सुखदुःखात सहभागी झालेलो आहे आणि जेवढी शक्य होईल तेवढी मदत देण्याचाही प्रयत्न मी केला आहे. या खासदारकीला तुम्ही मला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्याल अशी भावनिक साधही त्यांनी यावेळी घातलेली आहे. यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे, शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे, चेअरमन बबनभाऊ चोरे व पाहुणे मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यानंतर मी विनंती करतो, संसदेमधील आपला आवाज आणि शिरूर लोकसभेचे प्रथमदर्शी लाडके लोकप्रिय खासदार दादांना विनंती करतो की आपण यानंतर या सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण या ठिकाणी शिव आशीर्वाद द्यायचे. आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी 6 नववर आणि नववधू आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत, नवीन प्रपंचाला सुरुवात करत आहेत. या ठिकाणी चोरे आणि गुंजाळ, चोरे आणि नाईक, खाडे आणि नरसाळे, गुंजाळ आणि चोरे, त्याचप्रमाणे खाडे आणि पवार आणि पोकळे आणि पाटील या नववर आणि नववधूमध्ये शुभमंगल शुभविवाह सोहळ्याचा कार्यक्रम संपन्न होत असताना मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. या ठिकाणी बरेचशेंना मान्यवर उपस्थित आहेत आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक, माजी आमदार बापूसाहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले माझे सगळे सहकारी. आता मी नाव घेत नाही. सामुदायिक विवाह सोहळ्याची चळवळ खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्राला आपल्या पुणे जिल्ह्याने दिली, आपल्या ग्रामीण भागाने दिली, पण ही चळवळ काही काळानंतर लुप्त पावली. आज इथं पाहतोय मोठ्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित आहात. यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा म्हणजे फक्त नुसती पैशाची बचत नव्हे, तर याच्यामध्ये एक सामाजिक सलोखा सुद्धा या ठिकाणी असतो. सगळे लोक एकत्रित भेटतात, मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात, एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण होत असतं. पण दुर्दैवानं ही चळवळ कुठंतरी आता बंद पडत चालली आहे. आज या ठिकाणी त्या चळवळीला पुन्हा एकदा नव्यानं उजाळा मिळालेला आहे. आज या गावचे आमचे सगळे सहकारी, म्हणजे बबनराव चेअरमन असतील, त्याचपर्यंत सुभाषराव आमचे ग्रामपंचायत सदस्य, राजू शेठ असतील, प्रशांत असतील, ही सगळी मंडळी त्यांच्या या परिसरातल्या समस्येच्या संदर्भामध्ये, कामाच्या संदर्भामध्ये, विशेष करून पुनर्वसनाच्या कामाच्या संदर्भामध्ये अनेक वेळा माझ्याकडे आली. मी हे पुनर्वसनाचे शिक्की कमी करणं, जागा हे करण्यासाठी माझ्यापरीनं प्रयत्न करू, जिल्हाधिकारी कार्यालयानं सूचना दिलेल्या आहेत. आणि हे सगळं होत असताना मला आज आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो. गेले 5 वर्ष तुम्ही मला सगळ्यांनी पाहिलं, या भागामध्ये प्रत्येक जवळजवळ प्रत्येक गावामध्ये खासदार नसताना गावभेटीच्या दौऱ्यानं लोकांच्या गाठीभेटी घेत आलो आहे. काही गावांना निधी दिला, जवळजवळ सगळ्याच गावांना, या परिसरातल्या गावांना निधी दिला आहे. कुणाला बैलगाडा घाट, कुणाला रस्ता, कुणाला काय, आणि हे सगळं करत असताना माझ्या दिमाग काही नव्हतं, फक्त आपल्या सगळ्यांची ताकद, आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद. एकनाथभाई शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा, आणि नंतरच्या काळामध्ये आमचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ह्या भागामध्ये कुठंतरी एक नंदनवन झालेलं आहे. ह्या भागामध्ये अनेक समस्या सोडवण्यासाठी, मोठ्या प्रमाणाचा विकास निधी आणण्यासाठी या सरकारनं मोठं काम केलं आहे.
त्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाचा, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, तिन्ही पक्षाचा सहमतीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर उभा आहे. मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला काम करताना पाहिले, तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या सहवासात कायम असताना पाहिलं आहे. माझं पद नाही, काही नाही, पण 5 वर्ष सगळं घर, प्रपंच, कुटुंब सगळं मुंबईला सोडून मी या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये कायम कार्यरत राहिलो आहे आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी राहिलेत. म्हणून मला नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची यावेळेला गरज आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी मोलाचे राहतील आणि मी सुद्धा कायम आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये न चुकता, कुठेही न जाता आपल्या बरोबरच राहील एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो. आणि आजचे सगळे नववर आणि नववधू यांचं भावी आयुष्य. नंदू बोगाडे सह सचिन वायाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.